महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस सुद्धा सुरक्षित नाहीत, तर आता चिंतेचा विषय या महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये निर्माण झालेला आहे। आता नागरिकांचं काय होणार अशी सुद्धा भीती या राज्यातील गोरगरीब जनतेमध्ये आता निर्माण होऊ लागली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जनावरांना संरक्षण दिले जातंय आणि मानवांच्या कत्तली, मानवांची हत्या सर्रासपणे केल्या जात आहेत आणि सरकार बघ्याच्या भूमिका घेत आहेत। एक लाजिरवाणा क्षण या महाराष्ट्र राज्यामध्ये बघवायस मिळेल म्हणून अशी अपेक्षा कधी केली नव्हती। त्याचं एक उदाहरण आता पुन्हा समोर येत आहे, ते बघूया काय। पोलीस उपनिरीक्षकाचा खून, धक्कादायक पोलीस उपनिरीक्षकाचा निर्घृण खून, सांगोला तालुक्यातील घटना। कागल प्रतिनिधी अजिंक्य जाधव यांची रिपोर्ट। सांगोला अज्ञात मारेकऱ्यांकडून पाठीमागून धारदार शस्त्राने वार करून पोलीस उपनिरीक्षकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दरम्यान ही घटना आज सकाळी 6 सुमारास वासूत तालुका सांगोला येथील केदारवाडी रोडवर उघडकीस आली। पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदन शिवे वय 42 हे वासूत तालुका सांगोला जेवणानंतर रात्री घरापासून केदारवाडी रोडवर शतपावली करण्यासाठी गेले असता बुधवारी रात्री 11 दरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून डोक्यावर वार करून खून केला। रात्री उशिरापर्यंत ते घरी उतरले नाहीत, परतले नाहीत, म्हणून नातेवाईकांनी आज सकाळी शोध घेतला असता वासूत केदारवाडी रोड नजीक त्यांचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पोलीस फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता। पोलीस टाइम्ससाठी काजी सलीम गेवला।